नमस्कार, जय बांदेश्वर, जय हरी विठ्ठल। मी आशुतोष भांगले। स्वच्छता अभियान शब्द तुम्हाला सर्वांना पाठ झालेलं असेल आणि तुम्ही अनेक स्वच्छता अभियान बघितले पण असतील, पण खरं स्वच्छता अभियान कसं असतं ते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून शिकावं। आज या ठिकाणी मी बांदा स्मशानभूमी येथे आहे आणि या ठिकाणी त्यांचं स्वच्छता अभियान चालू आहे आणि हे दरवर्षी केलं जातं आणि कशाप्रकारे केलं जातं आणि त्यांची कामकाजाची पद्धत शिस्तबद्ध असते आणि नियोजन जर असतं हे तुम्ही आता तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओमध्ये। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व स्त्री सदस्य 2018 साली या ठिकाणी बांदा स्मशानभूमी येथे की झाडांची लागवड केली, वृक्ष लागवड केली। आज 5 वर्षाची झाडं झाली, 250 झाडापैकी 250ही झाडं आज या ठिकाणी सगळी जिवंत आहेत। दर रविवारी सर्व सदस्य येऊन या ठिकाणी स्त्रीसेवेचा भाग निष्काम स्त्रीसेवा करतात आणि आज जवळजवळ 15 ते 20 फुटाची ही झाडं झालेली आहेत। झाडांची संवर्धन त्याचप्रमाणे स्मशानभूमीची स्वच्छता या ठिकाणी केली जाते आणि सर्व सदस्य या ठिकाणी हिरिरीने भाग घेतात आणि आपल्या परीने काम करतात। दर रविवारी सकाळी 7:30 ते 9:30 या कालावधीत स्त्रीसेवेचा भाग असतो। नमस्कार, नानासाहेब धर्मजी प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा अलिबाग यांच्या प्रतिष्ठानामार्फत झाड वृक्षसंवर्धनाचं कार्य, रक्तदान शिबिर आणि इतर असे सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानामार्फत राबवले जाते। स्वच्छता मोहीम आणि कुठे अशी पाणपोयांची स्वच्छता, पाण्याची बावडींची स्वच्छता, विहिरींची उन्हाळ्यात हे कार्य प्रतिष्ठानामार्फत करतात। त्याच्यात आमचे सर्व सदस्य सावंतवाडी बैठक, टाळवाडा बैठक, बांदा बैठक हे आपल्या सव इच्छेने येत बोलवल्यावर येतात निवेदन आल्यावर आणि सहकार्य उत्तम प्रकारे करतात। इथे दर रविवारी 7:30 ते 9:30 पर्यंत हे वृक्षसंवर्धन, झाडांना पाणी घालणं ह्यांचं काम आम्ही दर रविवारी येऊन करतो। आज या ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम, सर्वप्रथम म्हणजे स्वच्छतेचा हा जो काय त्यांनी कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल, त्याचप्रमाणे जी काय त्यांनी आज वृक्ष लागवड केली, मला वाटतं 13 ते 5 वर्ष या ठिकाणी ते वृक्ष नुसतीच वृक्ष लागवड नाही तर त्याच्याबद्दल त्याचं संवर्धन कसं करायचं, ती कशी जगवायची, त्याचं अत्यंत सुंदररित्या असं उदाहरण म्हणजे ह्या प्रतिष्ठानचं आपल्याला सर्वांना मिळेल।
त्याचप्रमाणे त्यांनी आज जी काही स्मशानभूमीची साफसफाई वगैरे हा जो काही प्रकार केलेला आहे तर त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व गावाच्या वतीनं आमच्या पंचायतीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं अतिशय अभिनंदन करतो, या ठिकाणी त्यांचं आभार मानतो। कारण हाच कार्यक्रम, कारण बऱ्याच ठिकाणी कसं होतं आहे फक्त वृक्ष लागवड होते परंतु जी पुढची त्याची देखभाल असते ती काही म्हणजे होत नाही, परंतु त्यांनी तसं न करता हे केवळ सेवा म्हणून त्यांनी असं या चांगला इथे कार्यक्रम केलेला आहे। त्याचप्रमाणे जी काय त्यांनी आज जी झाडं लावलेली आहेत ती औषधी झाडं माझ्या मते बऱ्याच ठिकाणी औषधी झाडं त्यांनी लावलेली आहेत, तर त्या झाडांचा उपयोग भविष्यात म्हणजे जो आयुर्वेदासाठी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल असं या ठिकाणी मला वाटतं। मी ह्या प्रतिष्ठानला जे जो बांदेश्वर भूमिका देवीच्या वतीनं त्यांना किंवा आपल्या पूर्ण गावाच्या वतीनं बांदेश्वर भूमिका देवीकडे प्रार्थना करतो, त्यांचं हे जे काय कार्यक्रम आहे त्यांचं हे जे काय उपक्रम आहे ते उत्तरोत्तर चांगल्या प्रकारचे होत यास तुमचीच इच्छा व्यक्त करतो। जय हिंद।